नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटणाला हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच व्यस्त आणि भागंभागीच्या जीवनात खानपान आणि मानसिक तणाव यामुळे हृदयविकार होऊ शकतात. हृदयरोग झटका आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता सध्या एक आहे आरोग्य समस्यांपैकी. परंतु आपली दिनचर्या, आहार आणि पद्धती बदलून आपण हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची शक्यता कमी करू शकतो. हृदयविकाराचा धोका 80% आपण कमी करू शकतो. असे 5 मार्ग आज आपण जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट आहे आरोग्यदायी आहार. निरोगी आहार किंवा निरोगी खाणे आपले हृदय निरोगी ठेवते, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करते. फक्त आपल्याला कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करावे लागेल. जमत असल्यास डेअरी उत्पादनामधून तयार कोलेस्ट्रॉल समृद्ध वस्तूंऐवजी सेंद्रिय उत्पादने घ्या. याशिवाय बाजारात रेडीमेड उपलब्ध असलेल्या अत्याधिक शुगर आणि प्रोसेस्ड पदार्थांपासून दूर राहा. आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कोशिंबीर घाला आणि ज्यादा तेल आणि मसालेदार अन्न कमी करा. दुसरं आहे शारीरिक श्रम. चरबीची पातळी कमी करण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय नियमित व्यायाम केल्याने आपणास तंदुरुस्त ठेवण्यास मदत होईल. दररोज किमान 45 मिनिटे चाला किंवा सायकल चालवा. याशिवाय व्यायामासाठी दररोज 1 तास तरी द्या, जेणेकरून चरबी जमा होणार नाही आणि हृदयासह शरीराचे इतर भाग निरोगी राहतील. तिसरी गोष्ट आहे अल्कोहोलपासून अंतर. जर आपण अल्कोहोल पिण्याचे आधी असाल तर आपल्या हृदयाच्या फायद्यासाठी आपल्याला अल्कोहोलपासून अंतर ठेवावे लागेल. हे लक्षात ठेवा की अल्कोहोलचे सेवन तुम्हाला करायचे नाही आहे. चौथी गोष्ट आहे धूम्रपान. जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती पूर्णपणे सोडून द्या. हे फुफ्फुस आणि हृदयावर वाईट परिणाम करते, तसेच अल्कोहोलसह धूम्रपान आपल्यासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकते. पाचवी गोष्ट आहे ताण टाळा. मानसिक तणावांमुळे हृदयविकाराचा झटका अनेक पटीने वाढतो. तणाव टाळा आणि नेहमी स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवा. तणावग्रस्त गोष्टी आणि लोकांपासून दूर राहा. आपल्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ह्या काही बेसिक गोष्टींची माहिती मी तुम्हाला शेअर केली आहे. तर नक्कीच ह्या बेसिक गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही हृदयरोगापासून दूर राहाल. तर मित्रांनो, साहजिकच तुम्हाला आज काही नवीन शिकायला मिळालं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही फक्त तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर प्लीज आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटणाला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा मिळेल. तर मित्रांनो, आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र.